नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर सुमित कुमार एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत नेहमीप्रमाणेच बालभारतीतील जुन्या धड्यांमधील हा एक धडा। या धड्याचे नाव आहे शिल्प सौंदर्य। तर चला मित्रांनो, वेळ न घालवता या धड्याच्या वाचनाला सुरुवात करूयात। हे चित्र छत्रपती शिवाजी महाराजांचे आहे। हे तुमच्या परिचयाचे आहे। राजा रवी वर्मा या प्रसिद्ध चित्रकाराने यांचे एक घोड्यावरचे रंगीत चित्र काढले आहे। त्या चित्राचा हजारो प्रती छापल्या त्या घरोघरी लावल्या गेल्या। त्यामुळे शिवाजी महाराजांच्या चेहरेपट्टीची ओळख सर्वांना झाली। ते अणुकुचीदार नाक, ती दाढी, तो अंगरखा म्हणजे शिवाजी महाराज ही कल्पना लोकांच्या मनात रुजली। चेहरेपट्टीने त्यांची ओळख पटली, पण तेवढ्याने त्यांचे चरित्र कसे समजून घेणार। हे काम लेखणी चालवणाऱ्या लेखकाचे, लेखक व्यक्तीचे सारे आयुष्य वाचकांपुढे ठेवतो। चित्रकार त्या आयुष्यातला एखादा प्रसंगच फक्त दाखवू शकतो, तो आपल्या कुंचल्याने। कल्याण खजिन्याची लूट दाखवील किंवा राज्याभिषेकाचा प्रसंग रंगवील, पण असे अनेक प्रसंग लेखक शब्दाच्या सहाय्याने रेखाटू शकतो। चित्रकाराला तसे करता येत नाही। त्यातला एखादाच प्रसंग तो दाखवू शकतो, त्यापुढे त्याची मजल जात नाही। पण वाचता येणाऱ्या माणसाला चित्रापुढे त्याच्या आयुष्यातील प्रसंगाची ओळख करून देत असतो। शिल्पकाराचे काम हे त्याहून अवघड असते। दगडामध्ये व धातूतून खोदून त्याला हे सर्व दाखवावे लागते। लेखक सारी लिहून काढतो, चित्रकार एखादाच प्रसंग रंगून दाखवतो, शिल्पकार मूर्ती तयार करतो आणि माणसाची ओळख आणि चरित्र सारांशाने दाखवण्याचा प्रयत्न करतो। हे काम फार कठीण, पण हे अवघड काम शिवाजी महाराजांचा पुतळा तयार करणाऱ्या शिल्पकार करमरकरांनी फार यशस्वीरीतीने पार पाडले होते। शिवाजी महाराजांचे पुतळे अनेक शिल्पकारांनी आपल्या कल्पकतेप्रमाणे तयार केले आहेत, पण माझ्या मते पुण्यातील त्यांचा अश्वारूढ पुतळा सर्वाहून सुंदर आणि सरस आहे। त्या पुतळ्यामध्ये त्यांनी शिवाजी महाराजांच्या चरित्राचा सारांश दिला आहे व तो चांगला साधला आहे। शिवाजी महाराज हे थोर पुरुष होते, त्यांना राष्ट्रपुरुष म्हणून आम्ही पूज्य मानतो। लेखकाने शिवाजी महाराज फार थोर होते असे लिहिले असते। चित्रकाराने आपल्या चित्रात इतर माणसांहून ते मोठे आहेत हे दाखवण्याकरता त्यांच्या चित्राला अधिक उठाव दिला असता पाहणाऱ्याचे डोळे त्यांच्या चित्राकडे खेचून नेले असते। शिवाजी महाराजांकडेच लक्ष जावे अशी चित्राची मांडणी केली असती। इतर व्यक्तींहून ते मोठे आहेत असे दाखवले असते। करमरकरांनी महाराजांची मूर्ती अति भव्य अन रुबाबदार तयार करून त्यांच्या थोरपणा व्यक्त केला आहे, मनावर परिणाम होईल अशी रचना केली आहे। शिवाजी महाराज हे थोर पुरुष होते, लढवय्ये होते, त्यांनी राज्यपद मिळवले। त्या राज्याचे रक्षण करण्यासाठी ते सदा जागरूक असत, शत्रूवर चाल करण्यास सदा सज्ज असत। या साऱ्या गोष्टी इतिहासकारांनी अनेक पाने लिहून पटवल्या आहेत। शिल्पकाराने धातूच्या मूर्तीत या गोष्टीत सारांशाने दाखवल्या आहेत। हेच या पुस्तकाचे वैशिष्ट्य। शिवाजी महाराज हे घोड्यावर बसलेले दाखवले नसते, तर ते एखाद्या साध्या सैनिकासारखे वाटले असते। ढाल, तरवार व अंगरखा घातला असता तर फार तर किल्लेदारासारखे वाटले असते। त्या किल्लेदाराचे काम मग राज्याचे रक्षण करण्याऐवजी किल्ल्याची राखण करणे एवढेच। शत्रूवर चाल करण्यासाठी त्याला मोकळीक राहिली नसती, राज्यावर देखरेख करता आली नसती, तो त्या जागीच जखडून उभा राहिला असता। आज इथे तर उद्या तिथे असे चहूकडे हिंडता आले नसते। निव्वळ शिवाजी महाराजांसारखा दिसणारा व त्यांच्यासारखा पोशाख घातलेला माणूस रस्त्यावर उभा केला किंवा ठोकळ्यावर चढवला म्हणजे तो शिवाजी महाराजांचा पुतळा होत नाही, त्यांचे चरित्र दाखवणारा तो पुतळा ठरत नाही। ते महाराज होते म्हणून त्यांना शिपायासारखे उभे करता येणार नाही। शत्रूची स्वराज्याला नेहमी भीती, याकरता झटपट हालचाल करण्यासाठी, त्यांच्यावर धावून जाण्यासाठी आणि आपल्या सैन्यावर देखरेख ठेवण्यासाठी त्यांना सतत घोड्यावर बसणेच भाग होते। ही त्यांची तयारी शिल्पकार करमरकर यांनी या पुतळ्यामध्ये सूचकतेने दाखवलेली आहे। घोडा दाखवला आहे, तोही चार पायांवर स्वस्थ उभा राहिलेला दाखवलेला नाही, तो पाय वर करून शत्रूवर चाल करण्याकरता तयार आहे। घोडाही राजाला शोभेसा सजवलेला आहे। महाराजांनी आपली तलवार म्यानातून उपसलेली आहे। पुतळा पाहिला की महाराजांचे चरित्र डोळ्यासमोर उभे राहते। त्या तेवढ्या आकारामध्ये करमरकरांनी महाराजांचा उज्ज्वल इतिहासच उभा केलेला आहे। शिवाजी महाराज घोड्यावर
मांड टाकून सदैव सज्ज होते, म्हणूनच शत्रूच्या छातीत धडकी भरत होती, त्यामुळे ते आपल्या राज्याचे रक्षण करू शकत होते। महाराज केव्हा येतील कोण जाणे, असे त्यांच्या सैनिकांना व सेनापतींना सतत वाटत असल्यामुळे ते गाफील राहत नसत, त्यामुळेच सैन्य हुशार असे। हे सारे जीवन त्यांनी त्यांची कर्तव्य दक्षता, तत्परता, चपळाई, धाडसी वृत्ती या सर्व गोष्टी करमरकरांनी या पुतळ्यामध्ये साकार केल्यामुळे त्यांची ही शिल्पाकृती फारच उच्च दर्जाची झालेली आहे। तर मित्रांनो, हा धडा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की लिहून पाठवा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, बाजूची बेल आयकॉन सुद्धा दाबा, जेणेकरून येणारे सगळे नवीन व्हिडिओ तुम्हाला प्रथमतः पाहायला मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटूयाच असेच धडे घेऊन आपल्या यूट्यूब चॅनलवर। तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या आपली।